इंद्रा एकादशी आणि या एकादशीचा हा पर्व काळ, या सर्व नाताची वाडी, सर्व साधव बंधू असतील, सर्व ग्रामस्थ मंडळ असतील, खरंच आपल्याला लाख लाख धन्यवाद आहे. वैभव साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. पर्व काळ साधणं महत्वाचं आहे, कारण एकादशीला घडलेलं नामस्मरण. माय बापा जसं 15 ऑगस्ट असावा, 26 जानेवारी असावा, आणि त्यावेळेस जर आपण डुटीवर असलो तर डबल पगार मिळतो, बरं का? आहेत आमचे जोडीदार आले, डबल पगार असतो त्यावेळेस. तसं इतर वेळेस केलेलं नामस्मरण महाराजांची फलश्रुती आहे, परंतु या एकादशीच्या पर्व काळामध्ये किंवा पर्व काळामध्ये केलेली जी साधना आहे ना महाराज, डबल फलश्रुती आपल्याला भेटत असते. म्हणून हा पर्व काळांनी साधलेला आहे सर्व नाताची वाडी. नावच गावाचं नाताची वाडी, माय बाप नावच किती सुंदर आहे. आणि अशा नाताच्या वाडीमध्ये सातवी एकादशी नाही, आणि दरवर्षी गुरुवर्य दादांच्या मार्गदर्शनाखाली, गुरुवर्य जगताप दादांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी वैष्णव मेळा होतो. गुरुमाता कास्तील, सर्व सोनोनी बाबा, सर्व महात्म्यांच्या मार्गदर्शनाखाली हा वैष्णव मेळा होत असतो. सुंदर असं माय बाप ही पवित्र भूमी आहे, आणि या पवित्र भूमीमध्ये माय बाप आज सातवी एकादशी का नाही दररोज असणारे, दर महिन्याला मला वाटते दर 15 साला ना का महिन्याला माय बाप प्रवचन होतो होत असायचे. पण ह्या एकादशीला हरिभक्त परायण आमचे सागरभाऊ असतील, सर्व परिवार असेल माय बाप ह्यात मध्ये सामील होणारे. ते म्हणले भाऊ सेवा करायची आहे, कीर्तन करायचं आहे, सेवेके करावे सांगितले काम ते मी तुपण काम नाही. आणि कीर्तन म्हणलं की माय बाप तर का हे कीर्तन करायचं म्हणलं ना सगुणातलं, त्याला लय खिळी मिळी गदारोळी आनंदी. जसं कोरोनाचा काळ सोडून इतर वेळेस लग्न करायचं म्हणल्यावर किती वाजत गाजत असत, आणि तसंच हे बरं का विठ्ठल विठ्ठल सर्वांनी तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद सर्व गायनाचारी मंडळी एक एकाहून बढिया सर्व असणारे महाराज करमळेवरून आलेत, श्रीवंद्यावरून काही मंडळी आलेत, शेडगाववरून भरपूर मंडळी आलेत, साधक वर्ग पारगावरनं सर्व भागातून साधक मंडळी आलेत माय बाप. मृदंगमध्ये असतील आमचे पीटी मास्टर काका असतील, युनेकरी बाबा असतील, माय बाप आपण सर्व वयानं ज्ञानानं श्रेष्ठ मंडळी आहात. मी तुम्हाला उपदेश म्हणून इथं बोलणार नाही, पण एक संताची सेवा, भगवंताची सेवा, आणि माय बाप तीही सद्गुरूच्या कृपेने संताच्या कृपेने करील माय बाप. सेवेसाठी जो घेतलेला अभंग आहे जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, त्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय माय बाप भगवंता पुढे आहेत, हात जोडलेले आहेत, आणि भगवंत ज्यावेळेस मागा म्हणतात तेव्हा जगद्गुरु मागतात. आता मागणारे जगद्गुरु आहेत, सांगा बरं माय बाप. आपल्याला जर भगवान परमात्मा माग म्हणला, मागाच म्हणले देव म्हणणार म्हणणार, पण यदा कदाचित आपण महाराज जर भगवंत मा दर्शनाला गेलो आणि जर देव म्हणले काय मागायचे ते माग बघता काय मागू आपण, मला वाटते माझ्यासही सगळे देव सोडून सगळं मागतील का नाही, देव सोडून सर्व काय करतील मागतील. पण देव कुणी मागणार नाही, म्हणजे आम्ही सुखाची साधनं मागू पण सुख मागत नाही महाराज, म्हणून आपल्याला सुख मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल.